नमस्कार, मी सौलता श्रीपाद वैद्य. माझ्या डोळ्याचं प्रॉब्लेम्स झाल्यानंतर लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये ॲडव्हर्टाईज आली होती फुल पेज आपल्या हॉस्पिटलची, SDII हॉस्पिटल. आणि आम्ही म्हटलं जाऊन एकदा बघावं. माझे रेग्युलर डॉक्टर 4-5 वर्षाचे होते डोळ्याचे, त्यांनी मला काय प्रॉब्लेम सांगितला नव्हता. परंतु इथं आल्यानंतर मला इतकी चांगली मदत मिळाली की माझ्या रेटिनाचा प्रॉब्लेम कळला मला. आणि त्याला मी 2-3 इंजेक्शन आधी घेतलेली होती, पण इंजेक्शन न घेता आता तुमचं ऑपरेशन केलं तर मला इंजेक्शन लागणार नाही असं सांगितलं, तर मला खूप छान वाटलं. तर माझ्या मायाची हिस्ट्री आहे तशी, सगळ्यांना शुगर आहे आणि डोळ्याचे प्रॉब्लेम पण झालेले आहेत, त्यामुळे मी जशी घाबरलेली होते तर माझ्या मोठ्या बहिणीची विजन गेलेली होती, त्यामुळे मला असं वाटसारखी भीती वाटत होती की आपलं पण तसंच होईल का. पण इथं आल्यानंतर डॉक्टरने इतका विश्वास आणला आणि इथली सगळी व्यवस्था इतकी सुंदर आहे की कौन्सिलरच आहेत रवीना मोरे बॉस, मी मस्त कौन्सिलिंग करते आणि छान सांगितलं आम्हाला काय करायला पाहिजे काय नाही. आणि डॉक्टर रेड्डी आणि प्रमोद डॉक्टरनी माझं कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं आणि रेड्डीनी माझं रेटिनाचं ऑपरेशन करून आता तुम्हाला छान विजन आली आहे. उजव्या डोळा माझा क्लिअर झालेला आहे. आता डाव्या डोळ्याचा आहे पण ते सावकाश केलं तरी चालेलच सांगितलं. परंतु जी मदत वेळेला व्हायला पाहिजे ती ती या हॉस्पिटलने दिली आम्हाला. इथली व्यवस्था खूप चांगली आहे, सगळेजण व्यवस्थित हेल्पफुल आहेत, काहीही कुठं अडचण येत नाही आणि छान व्यवस्था ठेवलेली आहे, स्वच्छ आहे व्यवस्थित. मुख्य म्हणजे आणि एवढं मोठ्या आय हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये नव्हतं ते आम्हाला बघायला मिळालं. आणि प्रशस्त आहे एकदम, इतकी प्रशस्त हॉस्पिटल आय हॉस्पिटल डोंबिवलीत नाही आहे, त्यामुळं इम्प्रेस झालो आम्ही खूप. आणि खूप चांगली माहिती दिली, हेल्प केली त्यांनी आणि त्यामुळं मी खूप समाधानी आहे. थँक्यू. धन्यवाद. फाउंडर्सना आमच्यातर्फे आज धन्यवाद. त्यांनी अशा प्रकारची सर्व सोयींनी उपलब्ध असलेलं असं इथे हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये तयार केले, चालू केले. मला नेहमी खात्री आहे की इथल्या जिल्ह्यातल्या सर्व पेशंट्सना या फॅसिलिटीचा फायदा मिळेल. आणि खास करून हे सांगू असं वाटते की इथला स्टाफ अत्यंत सिन्सिअर आणि डेडिकेटेड आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.